शिवसेनेच्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश दिलेत. विरोधकांवर पातळी सोडून टीका करू नका, असभ्य भाषेत बोलू नका असं शिंदेंनी म्हटलंय. पक्षाची जी भूमिका आहे त्या विरोधात कुणालाही जाता येणार नाही अशी तंबी एकनाथ शिंदेंनी कार्यकर्ते आणि प्रवक्त्यांना दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवक्त्यांनी नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये यासाठी शिंदेंनी कठोर भूमिका घेतली. एकनाथ शिंदेंनी प्रवक्त्यांना काय सूचना केल्यात त्या आपण एकदा पाहूया. तर विरोधक खालच्या पातळीवर टीका करतील, आपण आपली पातळी सोडायची नाही. आक्षेपार्ह टीका करू नका, त्यांचा खरा चेहरा समोर आणा. मित्रपक्षांच्या विरोधात भूमिका घेऊ नका. पक्षाची जी भूमिका आहे त्या विरोधात कुणालाही जाता येणार नाही अशा काही सूचना एकनाथ शिंदेंनी प्रवक्त्यांना केल्यात. सोबतच सरकारने केलेली कामं मुद्देसूदपणे मांडा. दरम्यान मेळाव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आमदार खासदार मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली. वरळीत ही बैठक सुरू आहे. लोकसभा निवडणुकीबाबत यात चर्चा करण्यात येते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सध्या बैठक सुरू आहे. पदाधिकारी आमदार खासदार मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा केली जाते.